नमस्कार मंडळी, प्रबोधन टीव्ही मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। माता जिजाऊंचा जन्म झाला। एक वर्ष दोन वर्ष जिजाऊ एकीकडे मोठे होत आहेत, शाहजराज एकीकडे मोठे होत आहेत, दोघही मोठे होत आहेत। एका योग्य वेळेला दोघांचा विवाह झाला। वर्ष दोन वर्ष वर्षाला वर्ष सरत गेली, वर्ष सरतायत। जशी वर्ष सरत गेली तसा काळ पुढे जात गेला। काळ पुढे गेला तसं योग्य वेळेला लग्न झाल्यानंतर आणि मग आता जिजाऊ पहिल्या अपत्याला जन्म देणार आहेत। आता हे पहिलं अपत्य संभाजीराजे, शहाजीराजेंचा मोठा मुलगा। संभाजीराजेंचा जन्म झाला। एक वर्ष दोन वर्ष या दरम्यानच्या चार ते पाच वर्षामध्ये काही जी मुलं झाली ती जिजाऊंची, ती दगावली गेली। त्याच दरम्यान तीन मुली झाल्या आणि मग आता काळ सरतोय पुढे। जसा काळ सरतोय तसा आणखी वेळ सरत गेली आणि आता जिजाऊ सहाव्या अपत्याला जन्म देणार आहे। पहिला महिना, दुसरा महिना, तिसऱ्या महिन्याला सुरुवात झाली। जिजाऊंच्या गर्भात तिसऱ्या महिन्याचं गर्भ वाढतंय आणि अशा अवस्थेत शहाजीराजेंना प्रश्न पडतोय की जिजाऊंना ठेवायचं कुठे। मग कोणीतरी हेर धावत येतो, अवराज येगड आहे की कुठला, तळ कोकणची राजधानी ठाणे जिल्ह्यात माहुली, असा अभेद्यगड लवकर सापडणार नाही। आणि मग जिजाऊंची व्यवस्था माहुलीला करण्यात आली। या किल्ले माहुलीला जिजाऊंना ठेवण्यात आलं। शिवराय जिजाऊंच्या गर्भात आहेत। आता या गर्भवरती गर्भसंस्कार सुरू झाले। दुर्दैवाची घटना जशी घडते ना अकस्मात, तशी एक बातमी आली। हेर धावत आला, हेरानं सांगायला सुरुवात केली। जिजाऊंच्या समोर उभा राहिला, बोलायला लागला, मासाहेब घात झाला, मासाहेब घात झाला। अरे बोल की काय घात झाला, मासाहेब घात झाला ना, मासाहेब घात झाला ना, अरे बोल तरी काय घात झाला। मासाहेब खिलोजी रावांची धर्मपत्नी नाशिकला पंचवटीला स्नानाला गेली होती। मासाहेब खिलोजी रावांची धर्मपत्नी नाशिकला पंचवटीला स्नानाला गेली होती। मासाहेब अरे पुढे बोल ना काय झालं। मासाहेब नाशिकला पंचवटीला स्नानाला गेली असताना मोहब्बत खानांना पळवून नेली। मासाहेब जिजाऊंची जाऊ मोहब्बत खानांना पळवून नेली। पोटात तीन महिन्याचा गर्भ वाढतोय अशा गंभीर अवस्थेत अशी बातमी येते। अरे आपली जाऊबाई कोणीतरी येतो पळवून येतो सरळ सरळ, पण आपण त्याला काही विरोध करू शकलो नाही। आपले 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 मालक सुद्धा विरोध करू शकले नाही। अरे कसं चाललं हे, कसं थांबेल, पर्याय नव्हता। एक वेळ जशी घटका दिवसा वर्षासारखी वाटावी तशी एक एक घटका वाटायला लागली। आणि दुर्दैवानं त्याच वेळेला असुरक्षितता निर्माण झाली या माहुली किल्ल्यावरती। आता काय करावं, शहाजीराजेंना प्रश्न पडला। अरे इतका 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 जंगलातला किल्ला, इतक्या किल्ल्यावरती जर असुरक्षितता निर्माण होते तर आता कुठे ठेवायचं। पुन्हा हेर खावत आला, राज एक गड आहे की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, असा दुसरा चढावाचा गडच नाही। कुठला, शिवनेरी ठरलं तर। आणि मग अकोला जुन्नर असं करता करता शिवनेरी, शिवनेरीच्या पायथ्याशी मेना आला। मेना आल्याबरोबर गडकोट आणि मग त्या किल्ल्याचे किल्लेदार होते विजयराव सिंधोजी विश्वासराव। विजयरावांना बातमी पोहोचली, विजयराव गड उतरून खाली येतात। शहाजीराजे म्हणतात कारण तसं पडलं म्हणून तुम्हाला त्रास दिला। विजयराव सांगतात नाही, तुम्ही सांगाल ती पार पाडायला तयार आहोत आम्ही जबाबदारी। विजयरावांना सांगतात शहाजीराजे जिजाऊ पाच महिन्याच्या गर्भवती आहेत आणि अशा गंभीर अवस्थेत जिजाऊंना कुठे ठेवायचं आम्हाला प्रश्न पडला होता। आणि मग आम्हाला कळून चुकलं की शिवनेरीवरती जिजाऊंची व्यवस्था होईल। आता हे विजयराव सिंधोजी विश्वासराव कोण, शहाजीराजेंचे व्याही स्नेही, संभाजीराजांना त्यांची मुलगी केली होती। ठरलं जिजाऊंना शिवनेरीला ठेवण्याची व्यवस्था केली। जिजाऊ पाच महिन्याच्या गर्भवती आहेत, जिजाऊंना आता तिथे ठेवण्यात आलं। मित्रांनो विज्ञानानं आता आता मान्य केलंय की पाच महिन्याचा गर्भ आमच्या आईचा आवाज ऐकतो, परंतु आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय सत्वार उच्चार प्रल्हाद बिंबला गर्भात।
आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय. 5 महिन्याचा हा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो. आज इतक्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. मी नेहमी सांगतो, मला रक्ताची मोठी बहीण नाही, तुमचा लहान भाऊ या नात्याने सांगतोय. आपल्या घरात आपली लेक, आपली बहीण, आपली वहिनी, आपली सूट जर गर्भवती असेल तर त्या गर्भवती स्त्रीला छत्रपती शिवाजीराजाचं चरित्र वाचायला द्या. अर्ज्या वेळेला छत्रपती शिवाजीराजाचं चरित्र आपल्या घरातली गर्भवती स्त्री वाचेल, तिच्या पोटी जन्माला येणार आपण शिवाजीराजा जन्माला. तिच्या पोटी जन्माला येणार बाळ छत्रपती शिवाजीराजा जन्माला आला नाही तरी चालेल, परंतु शिवाजीराजांचा निष्ठावान मावळा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठ यश आहे. आता इतक्या अवघड अवस्थेत जिजाऊन ना शिवनेरीला ठेवण्यात आलंय. मासाहेब गर्भवती आहे आणि अशा वेळेला एक महिना उलटतो ने उलटतोय तोच शिवनेरी घरावरती सगळीकडे स्मशान शांतता. जिजाऊंना कळेनारे काय सुरू आहे मला काहीच कळत नाही. जिजाऊ स्वतः विचार करत आहेत. कोणाला तरी दासीला जाऊन विचारावं अगं काय झाले सांगशील की नाही. महासाहेबांना कसं सांगावं हे त्या दासीला प्रश्न पडतोय. अरे कुणीतरी सांगेल का मला, अरे काय झालंय कुणीतरी बोलेल का, अरे काय की स्मशान शांतता, अरे काय झालंय कळेल का मला, अरे कुणीतरी बोलेल का, अरे कोणी बोलत का नाही, अरे इतकी शांतता काय, शांतता काय, कोणी बोलत कस नाही, कोणी काही सांगत कस नाही, अरे बोला ना कोणीतरी बोला ना. एकदा ती जवळ आली. मासाहेब कस सांगाव, मासाहेब कस सांगू, मासाहेब खास झाला ना, मासाहेब बादशाहच्या दरबारात लखोजीराव जाधव रघुजी अचलोजी बसवंत जाधवराव बादशाहच्या दरबारात दर्शनाला गेले असताना घात झाला ना, घात झाला मासाहेब दरबारात लखोजीराव रघुजी अचलोजी बसवंत कत्तल कत्तल झाले मासाहेब दरबारात कत्तल झाले. मासाहेबांना कळले ना अरे जन्मला जन्म दिला, जन्मला जन्म दिला तो बाप माझा ज्यांच्या सोबत लहानाची मोठी झाली ते माझे भाऊ, सगळं संपलं माहे. 5 महिन्याची गर्भवती, 5 महिन्याची गर्भवती स्त्री काय विचार करते, अरे माझा बाप गेला सगळं संपलं माहे. कोपऱ्या कोपऱ्याला जाऊन बसायचे मासे दास येऊन सांगायचे अरे शांत बसा ना मासाहेब, तुम्ही रडल्या तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बसायचं. मासाहेब सांगा ना तुम्ही रडल्या तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं, कसं बसायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं जगायचं सांगा ना मासाहेब. मासाहेब सांगायच्या बघ बघ मी शांत झाले. मासाहेबांना चांगलं 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 ठाऊक होत की माझ्या परिस्थितीचा परिणाम माझ्या गर्भावरती होणार आहे. त्यावेळेला चेकअप सिस्टम नव्हता. मुलाला काय त्रास होतोय का, 7व्या महिन्याला चेकअप करा, 8व्या महिन्याला चेकअप करा, पुन्हा जा, पुन्हा डॉक्टर काय सांगतात का, पुन्हा काय ट्रीटमेंट पाहिजे का, हे सगळं प्रकारच नव्हता. त्यातल्या त्यात आणखी दुर्दैवाची गोष्ट नव्हती आपल्या त्यावेळेला ते सुदैव होत काय, व्हॉट्सअप नव्हता. आता होतय काय, आमची गर्भवती स्त्री व्हॉट्सअप करते इकडून, पोरगातून आवाज देतो आई बस कर हँग व्हायला आलंय. आता ते मला येतानाच पोकेमन डोरेमन बघत बसते. महत्वाचा मुद्दा असा, आता 5 महिन्याच्या 6 महिन्याच्या गर्भवती आहेत आणि अशा अवस्थेत जिजाऊ स्वतःच्या मनाची इतकी तयारी करत आहेत की बस माझ्या गर्भावरती काही चुकीचा परिणाम होणार नाही, इतका इतका मला विचार करायचा आहे. आणि मग 1 महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, 9 महिने, 9वा दिवस सुरू होतो आणि मग मासाहेबांना प्रसूतीच्या वेदना व्हायला लागतात. आता विजयराव आणि त्यांच्या सोबत असलेल्या काही सुवासिनी दासी मासाहेबांना दारुणी महालात नेण्यात येतात. आता हा दारुणी महाल आजच्या भाषेत बाळंतपणाची खोली. या बाळंतपणाच्या खोलीत जिजाऊंना नेण्यात आलं. त्या दारुणी महालाचा दरवाजा असा बंद झाला. सगळ्यांचं लक्ष त्या दरवाज्यावरती आहे. सकाळचे 10 वाजलेले आहेत, 11 वाजून गेले, 12 वाजून गेले, 1 वाजायला आला विजयराव जातात,
दार ठोठवतात, सुवासिनीला विचारतात काय झालं. सुवासिनी सांगते अजून काहीच नाही. एक वाजला, दोन वाजले, तीन वाजले, चार वाजले, पाच वाजले, सहा वाजले, सात वाजले. विजयरावांच्या तोंडचं पाणी पळालं. विजयरावांना कळेना, अरे स्वराज्याची मालकीण इथं आहे, काय बरं वाईट झालं, काय विचार सांगावा, काय उत्तर द्यावं शहाजीराजांना. पुन्हा शांतता, पुन्हा विजयराव जातात, दात ठोठवतात, सुवासिनीला विचारतात काय झालं. पुन्हा सुवासिनी सांगते अजून काहीच नाही. पुन्हा चिंताग्रस्त वातावरण. 11 वाजले रात्रीचे, 12 वाजले, 1 वाजायला आला, अरे 3 वाजले, दुसरा दिवस उजाडायची वेळ आली. सूर्यनारायण या पृथ्वी तलावरती येणार, उषाकाल व्हायला आला. एका शुभ क्षणाला त्या दारुण महालाच्या दरवाज्यावरती विजयराव जातात, दरवाजा ठोठवतात, सुवासिनीला विचारतात काय झालं. सुवासिनीनं सांगावं, मुलगा झाला मुलगा, छत्रपती शिवाजी.